नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे बँक ऑफ महाराष्ट्रामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे एकोण या ठिकाणी तीनशे चौदा जागांसाठी वॅकन्सी आहे या ठिकाणी तुमची कुठल्याही प्रकारची परीक्षा होणार नाही मुलाखत केली होणार नाही मेरिट लिस्टद्वारे तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे मित्रांनो तेवीस बारा दोन हजार बावीस या ठिकाणी आहे अधिक माहिती जे आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये पकणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्यातून मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तेरा बारा दोन हजार बावीसला या ठिकाणी ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे आणि तेवीस बारा दोन हजार बावीसपर्यंत या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकणार आहात तर मित्रांनो ही जी वॅकन्सी आहे एकूण चौदा राज्यांसाठी या ठिकाणी निघालेली आहे त्यातील महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो एकूण दोनशे सात पदांसाठी वॅकेन्सी आहे एकूण या ठिकाणी तीनशे चौदा पदांची ही वॅकन्सी आहे इतर राज्यांसाठी आपण बघू शकता आणि कॅटेगरीनुसार देखील आपण या ठिकाणी पदे बघू शकता शैक्षणिक अर्थाची आहे मित्रांनो या ठिकाणी तुमची बॅचलर डिग्री झालेली असेल कुठल्याही डिसिप्लिनने तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता त्या व्यतिरिक्त तुम्ही ज्या राज्यासाठी या ठिकाणी अर्ज करत असाल त्या राज्याची लोकल लँग्वेज तुम्हाला या ठिकाणी येणं आवश्यक आहे वय जे आहे तुमचं वीस ते अठ्ठावीस वर्षादरम्यान असणं आवश्यक आहे रिझर्व्ह कॅटेगरीतून येत असाल तर एज रिलॅक्स देखील आपल्याला या ठिकाणी मिळेल तर मित्रांनो या ठिकाणी अप्रेंटिस असल्यामुळे या ठिकाणी नऊ हजार रुपये स्टिपेंड तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे एक वर्षाचा कालावधी तुमचा या ठिकाणी अप्रेंटिसचा असणार आहे एस सी एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्षाचं सीसाठी तीन वर्षाचं पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी पंधरा तेरा आणि दहा अशा प्रकारचे कॅटेगरीनुसार या ठिकाणी एज रिलक्ष शिक्षण मिळेल त्या व्यतिरिक्त एक्स साठी देखील या ठिकाणी एज रिलक्ष शिक्षण आपल्याला मिळणार आहे त्या व्यतिरिक्त विधवा महिला डायवर्स महिला यांना देखील या ठिकाणी एज शिक्षण असणार आहे ॲप्लिकेशन फी जी आहे मित्रांनो या ठिकाणी ओपन एडब्ल्यू एस आणि ओ बी सीसाठी दीडशे रुपये या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे एस एस टीसाठी शंभर रुपये आणि डब्ल्यू बी डी कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करण्याची आवश्यकता या ठिकाणी नाही अर्ज आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत तेवीस बारा दोन हजार बावीसपर्यंत ऑनलाईन अर्ज आणि फीस पेमेंट तुम्ही या ठिकाणी करू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट आणि पी डी एफची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल सर्व पी डी एफ व्यवस्थित वाचल्यानंतरच आपण या ठिकाणी अर्ज करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया मित्रांनो नोकरीसंदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो